नमस्ते क्रिएटिव मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत या भागामध्ये आपण तिसरा भाग अभ्यासणार आहोत त्यामध्ये साहित्य प्रकार नाटक याचा आपण परिचय करून घेणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा त्यामध्ये अ आकडा आहे टिंबटिंब हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे त्यामध्ये एक नाटक कथा दोन नाटक एकांकिका तीन नाटक काव्य आणि चार नाटक ललित यामध्ये उत्तर आहे नाटक एकांकिका यामध्ये आकडा नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण एक अभिनय करणारा उपस्थित असतो दोन नाटकामुळे प्रेक्षकांशी जीवन संपर्क घडतो तीन नाटकाची जाहिरात होते आणि चार नाटकाची संहिता वाचता येते ह्याचं उत्तर आहे नाटकामुळे प्रेक्षकांशी जीवन संपर्क घडतो यामध्ये ई आकडा आहे नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण एक खूप पात्रे त्यात सहभागी असतात दोन डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते तीन दिग्दर्शक कला लेखक नेपथ्यकार असतो आणि चार नृत्य नाट्य संगीत यांचा आविष्कार असतो ह्याचे उत्तर आहे डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते प्रश्न दुसरा चुकीचे विधान शोभा शोधा यामध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य परंपरेला गती दिली दोन विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला तीन रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते आणि चार संगीत नाटके ही आशियाला धरून कथानकाला गती देणारी असतात त्याचं उत्तर आहे रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते यामध्ये आकडा आहे नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक दोन नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा तीन नाटकाचा प्रयोग म्हणजे मन मनाचा तळ धुंडळणारा आणि चार नाटकाचा प्रयोग म्हणजे सार मन सोलवटणारा त्याचं उत्तर आहे नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक होय यामध्ये ई आकडा आहे परस्वभावांतून संघर्ष निर्माण होतो दुसरा आकडा आहे नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंग येतो ती नाटकाच्या परस्पर नात्यात संघर्ष दाखवता येतो चार भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते तर याचं उत्तर आहे नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते यामध्ये ई आकडा आहे नाटकात संहिता महत्त्वाची असते दोन नाट्यसंहिता परिपूर्ण असावी तीन नाट्यसंहिता दर्जेदार असावी आणि चार नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते तर याचं उत्तर आहे नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते हे विधान चुकीचे आहे प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा यामध्ये प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यातील फरक पाहायचा आहे प्रायोगिक नाटक यामध्ये आशय व अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतले जातात तर व्यावसायिक सामाजिक समस्या प्राधान्याने मांडल्या जातात दोन प्रायोगिक नाटकात विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न असतो तर व्यावसायिक नाटकात बोधपर व मनोरंजनपर स्वरूप असते तर तिसरा फरक आहे नाटकातील भाषा बोलीभाषेसारखी सहज असते तर व्यावसायिक नाटकात विनोद उपहास कोट्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते यामध्ये आ आकडा आहे खालील कृती करा यामध्ये एक मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे दोन टप्पे यामध्ये पहिला टप्पा आहे लोकरंजन आणि दुसरा टप्पा आहे लोकप्रबोधन दुसरं आहे नाटक या साहित्य प्रकाराचा उदयास पूरक ठरणाऱ्या कला यामध्ये संगीत नृत्य वक्तृत्व काव्य आणि चित्र हे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात त्यामध्ये तिसरा आकडा आहे नाट्यकलेची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे दृकश्राव्य दुसरं आहे प्रयोगक्षम तिसरा आहे सांघिक आविष्कार आणि चौथा आहे एकाच वेळी अनेक लोक बघू शकतात किंवा बघतात यामध्ये चौथा आकडा आहे नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे खटकेबाज असतात चुरचुरीत असतात नर्मविनोदी असतात तर चौथा आहे भाऊत्को असतात ई आकडा आहे खालील घटना कृती यांचा परिणाम लिहा एक आहे एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडे बदल आकस्मिकरित्या होतो त्याचा परिणाम नाट्य निर्माण होते यामध्ये दुसरा आकडा आहे नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन त्याचा परिणाम नाटकाचे यश वाढवते तर तिसरा आहे नाटकात संघर्ष असला तर त्याचा परिणाम आशयात रंगत येते प्रश्न चौथा सोमत अ आकडा नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे या विधानासंबंधी तुमचे मत सुधारण स्पष्ट करा याचे उत्तर आहे कथा कविता कादंबरी इत्यादी अन्य साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत त्यांनी लेखक व वाचक असे दोनच घटक असतात परंतु नाटक या साहित्य प्रकारातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो नाटकामध्ये संगीत नृत्य वक्तृत्व काव्य चित्रकला अशा बहुतेक कलांचा समावेश होतो त्यामुळे नाटक हा सांघिक कलाविष्कार ठरतो नाटककार नाटकाची संहिता तयार करतो व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्यात संवाद असतात रंग सूचना देऊन नाट्यसंहिता तयार होते दिग्दर्शक त्या नाटकातील भावांशाला योग्य दिशा देऊन रंगमंचावर प्रयोगक्षम उभे करतो अभिनेते नाटकातील पात्रांच्या भूमिका अभिनीत ध्वनींद्वारे व शब्दांच्या चढ उताराण ठेवतात नेपथ्यकार नाटकातील दृश्याची मांडणी करतो प्रकाश योजनकार करते दृश्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाशित करतो पार्श्वसंगीत घटनेच्या आशयाला पूरक रस निर्माण करते नाट्यप्रयोग जेव्हा नाटकाच्या मनापर्यंत दृकश्राव्य माध्यमातून साकार होतो तेव्हा नाटकाची खरी पूर्तता होते अशा प्रकारे नाटककार दिग्दर्शक अभिनेते नेपथ्यकार व सुजान प्रेक्षक हे नाटकाचे पाच घटक एकत्र येऊन नाटक परिपूर्ण करतात म्हणून नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे असे म्हटले जाते आ तुमच्या शब्दात स्पष्ट करा या यामध्ये एक आकडा आहे नाटकाचे नेपथ्य याचे उत्तर आहे नाटक हे रंगमंचाच्या अवकाशात घडक असते रंगमंचावरील नाटकाच्या कथानकाला साजेशी वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य होय नाटकातील स्थळ काळ कथानक यांना साजेशी वस्तूंची मांडणी करावी लागते दृश्याला सुसंगत रंगीत पडदे घर असेल तर भिंतीवरील चित्रे रंगांचा वापर या गोष्टी नेपथ्यात येतात शिवाय नटांचा कपडेपट वेशभूषा केशभूषा हाही नेपथ्याचा भाग आहे प्रकाश व संगीत यांच्या सहाय्याने नाट्याच्या आशयाला पूरक अशी दृश्यनिर्मिती करावी लागते यातील दुसरा आकडा आहे नाटकातील प्रकाश योजनेचे महत्त्व त्याचं उत्तर आहे नाट्यदृश्यास दिवस संध्याकाळ की रात्र आहे या काल प्रकारानुसार नाटकाची प्रकाश योजना करावी लागते स्पोर्ट्स हेडलाइट्स फुटलाईट विद्युत उपकरणे वापरून दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करणारे डिमर यांची योजना करावी लागते नाटकातील व्यक्तिरेखेच्या मनातील भाव अधिक आवाहन करण्यासाठी विविध रंगांची जिलेटी वापरून रंगीत प्रकाश योजना करणे हे महत्त्वाचे ठरते एखाद्या पात्राच्या स्वागतासाठी त्यावर प्रकाश प्रकाशवर्तुळ प्रखरपणे टाकणे हे प्रकाश योजनेचे कार्य आहे तीन नाटकातील संवाद त्याचं उत्तर आहे संवाद हा नाट्यसंहितेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे संवादातून निर्माण झालेला संघर्ष हा नाटकाचा प्राण आहे संवादाशिवाय नाटक उभे राहू शकत नाही नाट्यविषयाला साजेसे व व्यक्तिरेखेचे स्वभावदर्शन करणारे संवाद नाटकात आवश्यक असतात हे संवाद खटकेबाज चुरचुरीत नर्मविनोदी तसेच भावोत्कट असावेत म्हणजे नाटक प्रेक्षकाच्या मनाची पकड घेते यामध्ये चौथा आकडा आहे नाटक अनेक कलांचा संघ उत्तर नाटक हा रंगभूमीचा सांगिक आविष्कार आहे नाट्या नाट्याशयात नाट्याशय फुलण्यासाठी व अधिक परिणामकारक होण्यासाठी नाटक या कलेचा इतर अनेक कला साह्यभूत ठरतात नाटकाच्या नेपथ्यात रंगसंगतीसाठी चित्रकला आवश्यक असते प्रसंगाला उठाव आणणारे व पात्रांच्या स्वभावाला परिपोष करणारे संगीत असते अभिनयातील खटकेबाज अथवा भावपूर्ण संवाद आणण्यासाठी काव्य कला व वक्तृत्व असणे गरजेचे ठरते उजेड अंधाराची जाण असलेल्या प्रकाश योजना करावी लागते अशा प्रकारे नाटक हा अनेक कलांचा संघ ठरतो यामध्ये पाचवा आकडा आहे प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा त्याचे उत्तर आहे अगदी सुरुवातीच्या काळात आपला समाज रूढी परंपरेच्या जोखडातून जखडलेला होता अंधश्रद्धा जुलमी चालीरीती यांचे अडथळे होते स्त्री स्वातंत्र्यावर जाचक बंधने होते सामाजिक वातावरण अनुकूल नसल्यामुळे नाटक या कलेत भाग घेण्याची स्त्रीला मनाई होती व स्त्रियाही तयार नसत म्हणून तत्कालीन नाटकातील स्त्रीभूमिका या पुरुषांद्वारे साकारल्या जात अशा प्रतिकूल परिस्थितीत नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी अनेक स्त्री व्यक्तिरेखा समर्थपणे साकारलेल्या व स्त्रीभूमिका अजरामर केल्या यामध्ये ई या आकडा आहे नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा त्याचे उत्तर आहे नाटक ही समूह कला आहे तशी सामाजिकही कला आहे नाटक प्रेक्षकांसाठी दाखवली जाणारी दृकश्राव्य कला आहे नाट्यकलेत लोकांचा सहभाग अंतर्भूत आहे त्यामुळे नाटकांमध्ये त्या त्या काळातील समाजाचे व बदलत जाणाऱ्या समाजाचे चित्रण केले जाते समाजातील माणसांचा स्वभाव मनोव्यापार भावभावना यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडवले जाते किंबहुना समाजाचे वास्तव चित्रण नाटकात प्रकर्षाने होत असते सामाजिक समस्यांचा उहापोह नाटकात अगण्य समजला जातो संगीत व्यावसायिक किंवा प्रायोगिक कोणत्याही नाट्यप्रकारात समाजव्यवस्था मध्यवर्ती असते नाटक हा समाजाचा आरसा आहे म्हणून नाटकाचा समाजाची यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे असं म्हटलं जातं ई आकडा संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर पूर्वीच्या काळी लळित गोंधळ पोवाडे कीर्तन दशावतार खेळे तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात ही धारणा होती यातूनच पुणे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र ही नाटके संगीतामुळे गाजली त्यानंतर कृप्र खाडीलकर यांचे मानापमान हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वांच्या गायिकेमुळे खूप लोकप्रिय ठरले रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली गेली जाते संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यांतून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते आशयाला व कथानकाला गती देणारी पदे शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो लोकसंगीत व ख्याल गायिके यांचा उत्तम मेळ संगीतातील वाद्य व वा सामर्थ्य गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात ही सर्व संगीत नाटकांची वैशिष्ट्ये असल्यामुळे नाट्ये नाट्य संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर मानाचे ठरले आहे उ आकडा आहे नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीला पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा याचे उत्तर आहे नाटक हे समूह कला आहे त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी नाटक सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगांचे ज्ञान आवश्यक असते नाट्यगीतेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे सशक्त दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते समाजातील विविध स्तरांवरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापाऱ्यांचे यथार्थ या रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाट्यसंहितेचे मर्म आहे कथानकाला साजेशी निवडक पात्र रचना करणे व परस्पर विरोधी स्वभावांतील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे हा नाट्यसंहितेचा आदिबंध होय संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे चुरचुरीत नर्मविनोदी कधी खटकेवास तर कधी भावोत्कट संवादांची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते अशा प्रकारे संवाद संघर्ष मनोव्यापार यातील चढ उतार स्वागतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते यामध्ये ऊ आकडा आहे व्यावसायिक नाटकाचे स्वरूप वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्याचे उत्तर आहे व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची समृद्ध परंपरा आहे लोकरंजन व लोकप्रबोधन हे व्यावसायिक नाटकाचे प्रमुख हेतू आहेत भूतकाळातील तत्वनिष्ठ प्रसिद्ध व्यक्तीचे जीवनदर्शन समाजातील ज्वलंत समस्या समकालीन समाजस्थितीतील अग्रेसर विषय यावर व्यावसायिक नाटकाची निर्मिती होते व्यावसायिक नाटकाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत सामाजिक समस्या मांडण्याचे ते समर्थ माध्यम आहे व्यावसायिक नाटन हे बोधपर व मनोरंजनपर असते गंभीर विषयाचे नाटक सुसह्य होण्यासाठी विनोद उपहास स्लेश शाब्दिक कोट्या यांची पखरण करून प्रेक्षकांच्या मनातील ताण कमी करण्याची योजना व्यावसायिक नाटकांचा कौटुंबिक सामाजिक व ऐतिहासिक विषयांना उजाळा देण्यावर भर असतो प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नाटकाची मांडणी केलेली असते त्यामुळे प्रेक्षक व नाटक यांच्यामध्ये दृढ नाते निर्माण होते व्यावसायिक नाटक हे बोध रंजन प्रेक्षकांनुनय या व्यावसायिक उद्दिष्टाने प्रेरित झालेले असते प्रश्न पाचवा अभिव्यक्ती त्यामध्ये अ नाटक हा वाग्मय प्रकार इतर वाग्मयापेक्षा वेगळा आहे हे, हे विधान स्पष्ट करा त्याचे उत्तर आहे नाटक ही दृकश्राव्य कला आहे कथा कादंबरी कविता इत्यादी वाग्मय प्रकारांपेक्षा नाटक हा वाग्मय प्रकार वेगळा आहे बाकीच्या वाग्मय प्रकारांमध्ये लेखक व वाचक असे दोन घटक असतात ते वाचकनिष्ठ आहेत नाटक हा समूहाचा आविष्कार आहे नाटका नाटकामध्ये नाटककार दिग्दर्शक अभिनेता नेपथ्यकार, व प्रेक्षक असे अनेक घटक एकत्र असतात शिवाय नाटकामध्ये संगीत नृत्य चित्र वक्तृत्व इतर अनेक कलांचा समावेश असतो इतर वाग्मय प्रकार एकावेळी एकच वाचक वाचू शकतो उलट नाटके रंगमंचावर केले जाते ते प्रयोगक्षम आहे नाटक एकाच वेळी हजारो लोक पाहू व ऐकू शकतात नाटकात जिवंत व्यक्ती आपापल्या भूमिकेत वावरताना डोळ्यांसमोर दिसतात इतर वाङ्मय एकदा वाचल्यावर त्यातले स्वारस्य संपते पण नाटक हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते नाटक हे संहिता म्हणून वाचताही येते व प्रयोगक्षम असल्यामुळे पाहताही येते अशा प्रकारे नाटक हे इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळे ठरते <coughs> यामध्ये आ आक आकडा आहे विद्यार्थ्याला मिळेल्या मिळालेल्या शालांत परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यातील संवाद लिहा तर विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपापल्या आप मनानेच म्हणजे कुठलाही एक संवाद डोळ्यासमोर ठेवून तो लिहायचा आहे